श्री गणेशाय नमो नमः। श्री महालक्ष्मी अष्टक श्री शुभलाभाय नमः। नमस्ते तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते। नमस्ते गरुडारुडे कोलासुरभयंकरी सर्वपापहरे देवी महालक्ष्मी नमस्तुते। सर्वेज्ञ सर्ववरदे सर्वदुष्टभयंकरी सर्वदुःखहरे देवी महालक्ष्मी नमस्तुते। सिद्धिबुद्धि प्रतिदेवी भुक्तिमुक्तिप्रदायिनी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमस्तुते। आद्यरहिते देवी आद्यशक्ति महेश्वरी योगिजे योग सम्भूते महालक्ष्मी नमस्तुते। स्थूल सूक्ष्मे महोरौद्रे महाशक्ति महोदरे महापापहरे देवी महालक्ष्मी नमस्तुते। पद्यास्तनस्थिते देवी परब्रह्म स्वरूपिनी परमेशी जगन्माते महालक्ष्मी नमस्तुते। श्वेतांबरे देवी नानालंकार भूषिते जगस्थिते जगन्माते महालक्ष्मी नमस्तुते। महालक्ष्मम् अष्टकम् स्तोत्रम् पठेत भक्तिमानर सर्वसिद्धिं वाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा। एककाल पठे नित्यं महापाप विनाशनम् द्विकाल पठे नित्यं धनधान्य सम त्रिकाल पठे नित्यं महाशत्रु विनाशनम् महालक्ष्मी प्रसन्न वरदां शुभम भवतु। श्री महालक्ष्मी अष्टक इंद्रकृत श्री महालक्ष्मी अष्टक संपूर्णम। मित्रांनो शालिनी भक्ति सागर मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने श्रवण करूया श्री लक्ष्मी सूक्त। श्री लक्ष्मी सूक्त रोज सकाळ संध्याकाळ नक्की ऐका, जेव्हा वेळ भेटेल तेव्हा ऐका। ऐकल्याने माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा असते आणि घरात बरकती असते। श्री गणेशाय नमो नमः। श्री सूक्तम् ओम हिरण्यवर्णाम हरिणीं सुवर्णरथस्रजाम चंद्राम हिरण्मयी लक्ष्मी जात वेदो आवह तामम आव जात वेदो लक्ष्मी मनपगामिनीं यस्याम हिरण्यं विन्देहं गामश्व पुरुषानहं अश्वपूर्वारतमद्यां हस्तिनादं प्रमोदिनीं श्रियं देवी मुपुंपये श्रीमान देवी जुषतां काम सोस्मितां हिरण्यप्राकारा मात्रा ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्यस्थितां पद्यवर्ण तामियोपये श्रियं चंद्रां प्रभासां यशस्वा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टा मुदारां तां पद्यनीमिं शरण्यमये प्रपर्दलक्ष्मी नशतां त्वां वृणे आदित्यवर्णे तपसोदोधि जातु वनस्पतिस्त्व वृक्षस्त्व बिल्व तस्य फलानि तप्सानुदन्तु मायान्तरायक्षभ्राया अलक्ष्मी उपयतु मा देवसका कीर्तिश्च मनिना सह प्रार्दुधोऽस्मि राष्ट्रेऽस्मिनि कीर्तिं द्विधीं ददान्तु मे शुप्तिमासामलं ज्येष्ठा मम लक्ष्मी नाशायम् अभूतिं समृद्धि च सर्वानिर्नुद मे गृहाता गन्धद्वारा दुराधर्षा नित्यं पुष्टा करिष्णीं ईश्वरीं सर्वभूतानां तामियोपये श्रियं मनसा काममाकुतिच वाच सत्यमशि महीं पशूनां रूपमन्त्रस्य मयि श्रीं श्रयतां यशता कर्दमेन प्रजाभूतो मही संभव कर्दम श्रियं वासमे कुले मातरं पद्यमालिनीं आप सृजन्तु स्तिग्धानि चिकलितवस्मे गृहे निचदेवीं मातरं श्रियं वासमे कुले आर्दा पुष्करणीं पुष्टिं पिंगलां पद्यमालिनीं चंद्रां हिरण्यमयीं लक्ष्मी जातवेदो मावहा
आर्दा ये कर्णे यष्टिम सुवर्णम हेम मालिनीम सूर्या हिरण्यमयीम लक्ष्मी जातवेदुम आवह ताम आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीम यस्यां हिरण्यं प्रभुतं गावो दश्वश्वान विन्देहं पुरुषाणहं यश्रुति प्रयता भूतवा जुयुयादज्व मन्वहं सुक्तं पंचदक्षश्च श्रीकाम सतत जपेत श्रीसुक्तं मा लक्ष्मी प्रसन्नं श्रीसुक्तं संपूर्णं कुया श्री गणेशाय नमो नमः श्री वेंकटेशाय नमः ओम नमो जी हे रंबा सकळाती तू पारंबा आठवणी तुझी स्वरूप शोभा वंदन भावे करी तसे नमन माझे हंस वाहिनी वाग्यवर्दे विलासिनी ग्रंथ वदा वया निरूपणी भावार्थ खाणी जया माझी नमन माझे गुरुवर्या प्रकाश रूपा तू स्वामी या स्फूर्ति द्यावी ग्रंथ वदवया जेने श्रोतिया सुख वाटे नमन माझे संत सजना आनी योगिया मुनिजना सकळ श्रोतिया साधुजना नमन माझे साष्टांगी ग्रंथ ऐका प्रार्थना शतक महादोषाशी दाहक दोषोनिया वेंकटनायक मनोरथ पूर्ण करील जय जयाजी वेंकटरमणा दयासागरा परिपूर्णा परमज्योति प्रकाशगना करितो प्रार्थना श्रवण कीजे जननी परी त्वा पाळिले पित्या परी त्वा सांभाळिले सकळ संकटापासून रक्षिले पूर्ण दिले प्रेम सुख हे अलौकिक जरी मानावे तरी जग हे सुजरले अवघे जनक जननी पण स्वभावे सहज आले अंगासी दिननाथा प्रेमासाठी भक्त रक्षिले संकटी प्रेम दिले अपूर्व गोष्टी भजनांसाठी भक्तांच्या आता परिसवा विज्ञापना कृपाळू वा लक्ष्मी रमणा मज घालूनी गर्भांधाना अलोलुकिक रचना दाखवली तुझना जाणता झालो कष्टी आता दृढ तुझी पायी घातली मिठी कृपाळू वा जगजेटी अपराध पोटी घाले माझी माझ्या अपराधाच्या राशी भेदुनी गेल्या गगनासी दयावंता ऋषिकेशी आपुला विद्रासी सत्य करी पुत्राचे सहस्र अपराध माता काय मानी त्याचा खेद तेवी तू कृपाळू गोविंद माय बाप मज लागे उडदा माझी काळे गोरे काय निवडावे निवडणारे कुचली या वृक्षांची फळे मधुर कोठूने असतील आराटी लागी मृदुंतता कोठूनी असेल कृपावंता पाशनासी गुलमलता कैशापरी फुटतील अपात मस्तकावरी अन्यायी परी तुझी पदरो पडलो पायी आता रक्षण नाना उपायी करणे तुझं उच्चित स्मार्तांचे घरी श्वासन त्यासी सर्व देती मान तैसा तुझा मनवित दिन हा अपमान कवनांचा लक्ष्मी तुझ्या पाया तोळी आम्ही भिक्षेसी घालूनी झोळी एने तुझे बिद्रावळीली केसी राहील गोविंदा कुबेर तुझा भांडारी आम्ही फिरवसी दारो दारी यात पुरुषार्थ मुरारी काय तुझला पै आला द्रौपदीसे वस्त्र अनंता देत होतीसी भाग्यवंता आम्हा लागी कृपणंता कोठून आणली गोविंदा मावेची करुणी द्रौपदी सती अन्न पुरवले मध्यरात्री ऋषुवरांच्या बसल्या पंक्ती तृप्त केल्या क्षण मात्रे अन्नासाठी दाही दिशा आम्ही फिरवी श्री जगदीशा कृपाळू वा परमपुरुषा करुणी कैशी तुझ नये अंगीकारी या शिरोमणी तुझे प्रार्थी तो मधुर वचनी अंगीकार केल्या जनी मज हातीचे न सोडावे समुद्र अंगीकारीला वडवानळ तेनी अंतरी होतसे विव्वळ ऐसे असुनी सर्व काळ अंतरी साठविला तयाने कुर्मे पृथ्वीचा घेतला भार तेने सोडिला नाही बडीवार एवढा ब्रह्मांड गोळ थोरो त्याचा अंगीकार पै केला शंकर धरिले हाडा हाड तेने निर्वण झाला गळा परी त्यागिले नाही गोपाळा भक्तवत्सल्ला गोविंदा माझ्या अपराधाच्या परी वर्णती शिनली वैखरी दृष्टपतीत दुराचरी अदमाहून अधम विषयासक्त मंदमती आळशी कृपण कुव्यसनी मलिन माणसी सदा सर्व काळ सजनाशी द्रोह करी सर्वदा वचनोक्ती नाही मधुर अत्यंत जनासी निष्ठुर सकळ पामरा माझी पामर व्यर्थ बडीवार जगी वाचे काम क्रोध मत मत्सर हे शरीर त्यांचे बिढार काम कल्पने सी थार दृढ येथे केला असे 18 बार वनस्पतीची लेखनी समुद्र भरला मशी करुणी माझे अवगुण लिता धरणी तरी लेले न जाणते ऐसा पतित मी खरा परी तू पतित पावन शारद धरा तू वा अंगीकार केली या गदाधरा कोण दोष गुण करील नीच रथली रायाशी तिसी कोण म्हणेल दासी लोह लागता परिसासी पूर्वस्थिती मग कैची
गावीचे होते लेंड ओहळ गंगेसी मेता गंगाजळ कागविष्ठेचे झाले पिंपळ तयासी निद्य कोण म्हणे तसा कुजाती मी अमंगळ परी तुझा म्हणवितो केवळ कन्या देऊन पुढ मग काय विचारावे जाणत असता अपराधी नर तरीका केला अंगीकारी अंगीकारावरी अव्हेर स्मर्तन केला पाहिजे दाभ पावरे गोविंदा हाती घेऊन या गदा करी माझ्या कर्मांचा चेंदा सच्चिदानंदा श्रीहरी तुझ्या नामाची अपरिमिती शक्ती तेथे माझे पापे किती कृपाळुवा लक्ष्मीपती बर्वे चित्ती विचारी नाम तुझे पती पावन तुझे नाम कमली मलदहन तुझे नाम भवतारण संकटनाशन नाम तुझे आता प्रार्थना ऐका कमळापती तुझे नामी राये माझ्या मती याची मागतो पुढत पुढती परमज्योती व्यंकटेशा तू अनंत तुझे अनंत नामे तया माझी अतिसंगमी ती मी अल्पमती प्रेमे स्मरुणी प्रार्थना करीत असे श्री व्यंकटेशा वासुदेवा प्रद्युमणा अनंत केशवा संघर्षणा श्रीधरा माधवा नारायणा आदिमूर्ती पद्यनामा दामोदरा प्रकाशगणा परातरा आदि अनादि विश्वंभरा जगदिद्वारा जगदीशा कृष्ण विष्णु ऋषिकेशा अनुरुद्धा पुरुषोत्तमा परशा नृसिंह वामन भार्गवेशा बौद्ध कलंकी निजमूर्ती अनाथ रक्षिका आदिपुरुषा पूर्ण ब्रह्म सनातन निर्दोषा सकळ मंगळ मंगळाधीशा सज्जन जीवना सुखमूर्ती गुणातीत गुणाज्ञा निज बोध रूपा निमग्ना शुद्ध सात्विका सुज्ञा गुण प्राज्ञा परमेश्वरा श्रीनिधि श्री वत्सला क्षणधरण भय क्रुद्ध भयनाशना गिराधरा दृष्ट दैत्य संहार करा वीर सुख करा तू एक निखिल निरंजन निर्विकारा विवेक खाणी वैरंगरा मधुमूर दैत्य संहार करा असुर मर्दना उग्रमूर्ते शंख चक्र गदाधरा गरुड वाहना भक्त प्रिय करा गोपी मनोरंजना सुखकारा अखंडित स्वभावे नानाटक सूत्रधरिया जगद व्यापका जगद्वर्या कृपा समुद्र करुणालया मुनिजन ध्याया मूळ मूर्ति शेष शयना सार्वभौमा वैंकुटवासिया निरुपमा भक्त कैवारिया गुणाधाम पावाम्मा ये समयी ऐसी प्रार्थना करुण देवीदास अंतरी आठविला श्री व्यंकटेश स्मरता हृदयी प्रकटला ईश त्या सुखासी पारणाई हृदय अभिवरली मूर्ती त्या सुखाची अलौकिक स्थिती आपले आपण श्रीमती वाचे हाती वद्वी तसे ते स्वरूप अत्यंत सुंदर श्रोती श्रवण कीजे साध सावळी तनु सुकुमार कुकुम काकार पाद पद्य सुरेख सरळ अंगोळिका नखे जैसी चंद्ररेखा घोटीव सुनीळ अपूर्व देखा इंद्र निळाची आपरी चरणे वाळे घागुरिया वाकीवर्ती गुजरिया सरळ सुंदर पोटरिया कर्दंबस्थळी चिये परी गुडगे मांड्या जानुस्थळ काटी तटी किंकणी विशाळ खालते विश्व उत्पत्ती स्थळ वरी झळाळे सोन सडा कटीवर्ती नाभिस्थान जेथुनी ब्रह्मा झाला उत्पन्न उदरी त्रिवळी शोभे गहन त्रैलोक्य संपूर्ण जया माझी वक्षस्थळी शोभे पदक पाहुनी चंद्रमा अधोमुख वैजंती करी लख लख विद्ये लिचिती परी हृदयी श्री वत्सलाच्छन भूषण मिरवी श्री भगवान तयावर्थे कंठस्थान जयाशी मुनिजन अवलोकिता उभय बाहू दंड सरळ नखे चंद्रा परिसते जाळ शोभती दोनी कर कमळ रातो पलचिये परी मनगटी विराजती कंकणे बाहुवटी बाहुवशने कंठलेली आभुरणे सूर्य किरणे उगवली कंठावरते मुख कमळ हनुवटी अत्यंत सुनीळ मुख चंद्रमा अति निर्मळ भक्त स्नेहाळ गोविंदा धोनी अंधारा माझी दंतपक्ती जिव्हा जैसी लावण्य ज्योती अंधुरामूत प्राप्तीची गती ते सुख जाणे लक्ष्मी सरळ सुंदर नासिक जेथे पवनासी झाले सुख गंड स्थळीचे तेच अधिक लखलखित दोन्ही भाग त्रिभुवनीची तेज एकवटले बर्वे पण शिगेसी आले दोन्ही पात तयानी धरले तेज नेत्र श्रीहरीचे व्यंकटया भुकटिया सुनिळा कर्णदयाची अभिनवली गुंडलांच्या फाक तिकडात तो सुख सोळा अलौकिक भाळ विशाळ सुरेख वर्ती शोभ कस्तुरी टिळक केश कुरळ अलौकिक मस्तकावरती मस्तकी मुकुट आणि किरीटी सभोवरत्या झिळमिळ्यांच्या दाटी त्यावरी मयूर पिंछांची वेटी ऐसा जगजेटी देखिला ऐसा तू देवादी देव गुणातीत वासुदेवा माझ्या भक्ती सव सगन रूप झालासी आता करू तुझी पूजा जगजीवना अधोक्ष जा अर्ष भावार्थ हा माझा तुझा अर्पण केला असे करुणी पंचामृत स्नान शुद्धोदक वरी घालू न तुझं करू मंगल स्नान पुरुष सुक्ते करुणी अवस्त्र आणि योगभवित तुझं लागी करू पित्यर्थ गंधाक्षता पुष्पे होत तुझं लागी समर्पित धूप दीप नैवेद्य दम फल तांबूल दक्षिणा शुद्ध व श्रीभूषण गोमेद पद्य रागादी करुण भक्तवत्सल गोविंदा ही पूजा अंगीकारावी परमानंद नमस्काराणी पादारविंदा मग प्रदक्षिणा आरंभली ऐसा षोडेपचार भगवंत यथाविधी पूजला हृदयात मग प्रार्थना आरंभली बहुत वर प्रसाद मागावया जय जयाजी सुशिषा
आकाश राग मा जय जयाजी गुणातीत ब्रह्मा जय जयाजी हृदयवासिया रामा जगत द्वारा जगत दरे जय जयाजी पंख जाशा जय जयाजी कमलादिशा जय जयाजी पूर्ण परिशा अव्यक्ता सुखमूर्त जय जयाजी भक्त रक्षिका जय जयाजी वेंकट नायिका जय जयाजी जगपालका भक्ताशीसका तू एक जय जयाजी निरंजना जय जयाजी परातगना जय जयाजी शून्यातीत निर्गुणा परिसावी विज्ञापना एक माझी देगी ऐसावर जेने घडेल परोपकार याची मागणी साचार वारंवार पार्थि तिचे हा ग्रंथ जो पठन करी त्याची दुःखे नसावी संसारी पठन मात्रे चराचरी विजयी करी जगाते लग्नार्थांचे व्हावे लग्न धनार्थांशी व्हावे धन पुत्यार्थांची मनोरथ पूर्ण पुत्र देवुनी करावे पुत्र विजयी आणि पंडित शतायुष्य भाग्यवंत पितृ सेवेसी अत्यंत रत जायची चित्त सर्व काळ उदार आणि सर्वज्ञ पुत्र देई भक्ता लागून व्याधिष्ठांची पीडा हरण तत्काळ की जे गोविंद आशय अपस्मार कृष्णादि रोग ग्रंथ पठने सरावा भोग योगभ्यासी योग पठन मात्रे साधावे दारिद्र वावा भाग्यवंत शत्रुचा वावा निपात समावा विवश समस्त ग्रंथ पठून करुणिया विद्यार्थ्यांची विद्या वावी युद्ध शस्त्रीन लागावी पटने जगात कीर्ती व्हावी साधू साधू म्हणूनिया अंत व्हावे मोक्ष साधन ऐसे प्रार्थनासी दिजे मन एवढे मागती वरदान कृपानिंदे गोविंदा प्रसन्न झाला व्यंकटरमणा देवदासांसी दिदले वरदान ग्रंथाक्षरी माझे वचन यथार्थ जाण निश्चयशी ग्रंथ धरुणी विश्वास पठन करील रात्रिंदिवस त्या लागी मी जगदीश शन एक न विसंबे इच्छा धुरुण करील पठन त्याचे सांगतो मी प्रमाण सर्व कामनेसी साधन पठन एक मंडळ पुत्यार्थ्यांती तीन मास धनार्थ्यांशी 21 दिवस कन्नार्थ्यांची क्षणमास ग्रंथ आदरे वाचावे शय अपस्मार पृष्ठादी इत्यादी साधने प्रयोग त्याशी एक मंडळ पठने करुणी कार्यसिद्ध हे ऐके वाक्य माझे नेमस्त ऐसा बोलिला श्री भगवंत साचन मानी जयाचे चित्त त्याची अदपात सत्य होईल विश्वास धरील ग्रंथ पठनी त्याशी कृपा करील चक्रपाणी वर दिदला कृपा करुणी अनुभव कळा कळो येईल गजेंद्रियाच्या आकतासी कैसा पावला ऋषिकेशी प्रल्हादीच्या भावार्थांशी स्तंभातून प्रकटला व्रजासाठी गोविंदा गोवर्धन परमानंद उचलिनिया स्वानंद कंदा सुखी गेले तयेवेळी वाच्चे परी भक्तांशी मोहे पानावे धनुजेसी मातेच्या स्नेह तुलनेसी त्याच परी घडलेसी ऐसा तू माझा दातार भक्तासी घाले कृपेची पाखर हा तयाचा निर्धार अनाथ नाथ नाम तुझे श्री चैतन्य कृपा अलौकिक संतोषिनी वैकुंठ नायक वरदिदला अलौकिक जेने सुख सकळांशी हा ग्रंथ लिहिता गोविंद या वचनी न धरावा भेद हृदय वसे परमानंद अनुभव सिद्ध सकळांशी हा ग्रंथांचा इतिहास भावे बोलिला विष्णुदास आणिक लागती सायास पठन मात्रे कार्यसिद्धी पार्वतीस उपदेशी कैलासनायिक गुरुणनंद प्रेम सुख त्याचा पारण जाणती ब्रह्मादिक मुनिवर सुरवर विस्मित प्रत्यक्ष प्रकटेल वनमाळी त्रैलोक्य भजत त्रिकाळी ध्याती योगी चंद्रमोळी शेषाद्री पर्वती हुबास देवीदास विन्वी श्रोतिया चतुरा प्रार्थना शतक पठन करा जावया मोक्षाची या मंदिरा काही न लाकती सायास एकाग्र चित्त एकती अनुष्ठान की जे मध्यरात्री बसून या स्वस्थ चित्ती प्रत्यक्ष मूर्ती प्रकटील तेथे देह भावासी नुरे ठाव अवघा चतुर्भुज देव त्याची चरणी ठेवूनी भाव वर प्रसाद मांगावा इत श्री देवीदास विरचित श्री व्यंकटेश स्तोत्र संपूर्ण श्री व्यंकटेश स्तोत्र संपूर्ण